नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानसशास्त्रीय अभ्यास पद्धतीमधील आपल्या अभ्यासक्रमामध्ये असणारी शेवटची अभ्यास पद्धती म्हणजे निरीक्षण अभ्यास पद्धती होय. या निरीक्षण अभ्यास पद्धतीचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर यापूर्वी आपण निरीक्षण आत्मनिरीक्षण अभ्यास पद्धती, त्याचबरोबर ती व्यक्ती अभ्यास पद्धती आणि प्रायोगिक अभ्यास पद्धती यांचा अभ्यास केलेला आहे. आजच्या तासामध्ये आपण निरीक्षण पद्धती, सर्वप्रथम आपण निरीक्षण पद्धतीच्या व्याख्या पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण निरीक्षण अभ्यास पद्धतीच्या व्याख्या यांचा अभ्यास करणार आहोत. तर निरीक्षण म्हणजे काय? तर निरीक्षण पद्धतीच्या ज्या दोन व्याख्या आहेत त्याच्यामध्ये विशिष्ट परिस्थितीत लोक प्रत्यक्ष काय करतात किंवा कोणत्या घटना घडतात याविषयी मानवी किंवा यांत्रिक तंत्राच्या सहाय्याने केलेल्या कृतीला निरीक्षण असं म्हणतात. बरोबर, निरीक्षण म्हणजे काय? तर एखादी विशिष्ट परिस्थितीमध्ये लोक प्रत्यक्षपणे काय करतात आणि किंवा कोणत्या घटना घडतात याविषयी काही मानवी किंवा यांत्रिक तंत्राच्या सहाय्याने केलेल्या कृतीला निरीक्षण असं म्हणतात. मानवी म्हणजे मानवाच्या मार्फत केलेलं निरीक्षण आणि तंत्राच्या किंवा यांत्रिक तंत्राच्या मदतीने म्हणजे काही याच्यामध्ये अत्याधुनिक उपकरणं वगैरे वापरलेली आहेत का यांचा विचार केला जातो, याला निरीक्षण असं म्हणतात. दुसरी जी व्याख्या आहे ती आहे व्यक्ती नैसर्गिक बाह्य वर्तनाचं निरीक्षण करून मिळालेल्या माहितीचा अन्वयार्थ लावून त्यावरून तिच्या मानसिक प्रक्रियेविषयी आणि वर्तनासंबंधी निष्कर्ष शोधण्याच्या प्रक्रियेला निरीक्षण पद्धती असं म्हणतात. की निरीक्षण हे नैसर्गिक वातावरणामध्ये केलं पाहिजे आणि त्याचं निरीक्षण करून मिळालेल्या माहितीवरून प्राप्त निष्कर्ष शोधण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलेलं आहे? तर निरीक्षण असं म्हटलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत निरीक्षणासाठी मानवी किंवा मानवाची यांत्रिक सामग्री असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे निरीक्षण पद्धतीची स्वरूपात व पायऱ्या. तर या पद्धतीनुसार व्यक्तीच्या नैसर्गिक वातावरणामध्ये निरीक्षण करणं गरजेचं आहे आणि तिच्या मानसिक प्रक्रियेचा विचार केल्यानंतर आपल्याला काही पायऱ्यांचा किंवा त्याच्या टप्प्यांचा विचार करावा लागेल. तर याच्यामध्ये पहिली पायरी आहे निरीक्षणाचं आयोजन. तर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला निरीक्षण करण्यासाठी निरीक्षण कार्यक्रमाचं आयोजन करावं लागेल. यासाठी कोणी कोणत्या बाबीचं आणि कशा पद्धतीने निरीक्षण करायचं याविषयी आपल्याला काय केलं पाहिजे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आणि निरीक्षणाच्या आयोजनामध्ये आयोजन करताना काही बारकावे किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्यांचा विचार करणं गरजेचं आहे. दुसरं आहे विविध ज्ञानेंद्रियाच्या सहाय्याने वर्तनाचं निरीक्षण. मानवाला मिळालेली जी पंचज्ञान इंद्रिय आहेत, सेन्स ऑर्गन आहेत, त्या सेन्स ऑर्गनच्या मदतीनं व्यक्तीच्या वर्तनाचं किंवा ज्या घटकाचं किंवा ज्या बाबीचं आपल्याला वर्तनाचं निरीक्षण करायला लावलेलं आहे त्याचं निरीक्षण करणं अपेक्षित आहे. त्यानंतर तिसरी पायरी आहे सामग्री संकलन आणि निरीक्षणाच्या नोंदी. तर याच्यामध्ये निरीक्षणाच्या माध्यमातून सामग्रीची किंवा माहितीचं संकलन करणं आणि आवश्यकतेनुसार निरीक्षणाच्या नोंदी करणं हे तिसऱ्या पायरीमध्ये अपेक्षित आहे. त्यानंतर चौथी पायरी आहे सामग्रीचं विश्लेषण व अर्थनिर्वचन. तर सामग्रीच्या विश्लेषणामध्ये आणि अर्थनिर्वचनामध्ये जेव्हा आपण विचार करू तर प्राप्त माहितीच्याद्वारे त्या माहितीचं विश्लेषण करायचं आणि त्याच्यावरून ते अर्थनिर्वचन करायचं अपेक्षित आहे. आणि शेवटी ती पायरी आहे निष्कर्ष आणि सामान्यीकरण. म्हणजे शेवटी काय करायचं याच्यामध्ये तुम्हाला निष्कर्ष करून त्या निष्कर्षाचं सामान्यीकरण करण्यास काय करायचं मदत करायचे. म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये अनेक क्षेत्राला या अभ्यास पद्धतीचा वापर करणं गरजेचं आहे किंवा सुलभतेने केला जातो. व्यक्तिमत्व विकासाच्या टप्प्याचा अभ्यास करण्यासाठी देखील आपण काय करू शकतो, वापर करू शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे निरीक्षण पद्धतीचे प्रकार. तर निरीक्षण पद्धतीचे दोन प्रकार पडतात. पहिला आहे नैसर्गिक निरीक्षण किंवा ज्यालाच आपण आत्मनिरीक्षण असं म्हणतो आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे वस्तुनिष्ठ अथवा नियंत्रित निरीक्षण. याच्यामधला पहिला प्रकार आहे नैसर्गिक. म्हणजे नैसर्गिक परिस्थितीमध्ये व्यक्तीचे जे वर्तन घडते किंवा जे वर्तन घडते त्या वर्तनास नैसर्गिक निरीक्षण असं म्हणतात. याच्यामध्ये प्रौढ व्यक्ती किंवा लहान मुलं यांचं निरनिराळ्या प्रसंगी किंवा जे स्वाभाविक वर्तन घडतं त्यांचं निरीक्षण करणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ लहान मुलं, वयोवृद्ध माणसं आपला आनंद कसा व्यक्त करतात, त्याच्यानंतर गरीब परिस्थितीचा त्या बालकाच्या भावनिकतेवरती काय परिणाम होतो याचा विचार हा नैसर्गिक निरीक्षण पद्धतीमध्ये केला जातो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे वस्तुनिष्ठ अथवा नियंत्रित निरीक्षण. तर वस्तुनिष्ठ नियंत्रण पद्धतीलाच सुव्यवस्थित निरीक्षण असं म्हणतात. आणि या पद्धतीची जर व्याख्या प्रकाराची जर व्याख्या करायची असेल
तर जे निरीक्षण पूर्वनियोजित व पद्धतशीर असते त्या निरीक्षणास वस्तुनिष्ठ अथवा नियंत्रित निरीक्षण असं म्हणतात. म्हणजे जे ठरवून पूर्वनियोजित काही उद्दिष्ट निश्चित करून केलं जातं त्याला वस्तुनिष्ठ अथवा नियंत्रित निरीक्षण असं म्हणतात. या पद्धतीत विशिष्ट परिस्थितीनुसार व्यक्तीवरती काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी उपयोग केला जातो. माहितीचं तटस्थपणे संकलन करणं वर्गीकरण केलं जातं. त्याचबरोबरती माहिती मिळवण्यासाठी किंवा माहितीच्या संकलनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांचा वापर केला जातो, साधनांचा आणि तंत्राचा वापर केला जातो. आणि याच्यामधून मिळवलेले जे निष्कर्ष आहे वैज्ञानिक निष्कर्ष मिळवले जातात. ही पद्धती प्रायोगिक पद्धतीला काय तर पूरक असल्याचं आपण पाहतो. म्हणजे अशा पद्धतीनं निरीक्षण पद्धतीचे दोन प्रकार पडतात. पहिला होता तो वस्तुनिष्ठ नैसर्गिक निरीक्षण अथवा आत्मपरीक्षण आणि दुसरा आहे वस्तुनिष्ठ निरीक्षण किंवा नियंत्रित निरीक्षण. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे निरीक्षणासाठी मार्गदर्शक तत्व. कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्यासाठी मार्गदर्शक तत्वांचा आपण विचार करणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये पहिलं तत्व आहे बघा, निरीक्षण करणाऱ्या व्यक्तीची ज्ञानेंद्रिय कार्यक्षम असायला हवीत. व्यक्तीची निरीक्षण करण्यासाठी जी कार्य ज्ञानेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रियाच्या सहाय्याने आपण व्यक्तीचं निरीक्षण करणार आहोत, तर ती ज्ञानेंद्रिय कशी असली पाहिजे तर कार्यक्षम असली पाहिजे. जर व्यक्तीची ज्ञानेंद्रिय कार्यक्षम नसतील तर अचूक निरीक्षण होऊ शकणार नाही किंवा त्याच्यामध्ये काही दोष राहू शकतो. त्यानंतर दुसरं आहे मार्गदर्शक तत्व, निरीक्षक हा अनुभवी प्रशिक्षित तज्ज्ञ असला पाहिजे. म्हणजे जो निरीक्षण करणार जो निरीक्षण करणारी व्यक्ती आहे तो अनुभवी असला पाहिजे, प्रशिक्षित तज्ज्ञ असला पाहिजे, त्याने त्याचं प्रशिक्षण घेतलेलं असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामधले निरीक्षणामधले जे छोटे छोटे बारकावे आहेत त्या बारकाव्यांचा आपल्याला या ठिकाणी काय करता येईल, विचार करता येईल. त्यानंतर आहे तिसरा, कोणाचे कोणत्या ठिकाणी कोणत्या वर्तनाचं निरीक्षण करावायची आहे याची माहिती निरीक्षकाला असायला पाहिजे. कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी कोणाचं निरीक्षण करणार आहे हे जर निरीक्षकाला माहिती नसेल तर निरीक्षण होणार नाही. म्हणजे या गोष्टीचा विचार किंवा तत्वांचा विचार आपल्याला करावा लागेल. त्यानंतर आहे निरीक्षणावरती पूर्वग्रह, आवडीनिवडी आणि अभिरुची या घटकाचा प्रभाव पडू देऊ नये. एखाद्या बाबतीतला पूर्वग्रह असेल, आवडनिवड असेल आणि अभिरुची असेल या घटकाचा प्रभाव त्याच्यावरती काय झाला पाहिजे, पडू दिला नाही पाहिजे. त्यानंतर ज्या वर्तन प्रक्रियेचे व परिस्थितीचे निरीक्षण करावायचे आहे त्याचे प्रत्यक्ष निरीक्षण झाले पाहिजे. त्यानंतर निरीक्षणात येणारे निरीक्षण भाव आणि दोष टाळले पाहिजे. निरीक्षणामध्ये आवडीनिवडीनुसार काही दोष येणार असतील, भाव असले पाहिजे, तर ते टाळले पाहिजे. निरीक्षणासाठी योग्य नियोजनाची गरज आहे. त्यानंतर व्यक्तीचे नैसर्गिक वातावरणामध्ये निरीक्षण करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं आहे निरीक्षणाच्या वस्तुनिष्ठ नोंदणीसाठी किंवा नोंदीसाठी अत्याधुनिक साधनांचा वापर केला पाहिजे. ध्वनिपीती असेल, चित्रपीती असेल, व्हिडिओ कॅमेरा असेल, टेप रेकॉर्डर असेल, या साधनांचा अत्याधुनिक साधनांचा वापर केला पाहिजे. निरीक्षण करावायच्या वर्तनाचे वारंवार निरीक्षण करणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे सामग्रीचं योग्य विश्लेषण आणि पूर्वग्रहित अर्थनिर्वचन. शेवटची पायरीच आपण पाहिली होती की अर्थनिर्वचन आणि सामान्यीकरण, तर त्या पद्धतीने अर्थनिर्वचन करताना ती कशी केली पाहिजे तर वस्तुनिष्ठ पद्धतीने व्हावं, याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा पूर्वग्रहरहित दृष्टिकोन नसावा हे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे निरीक्षण पद्धतीचे फायदे. तर निरीक्षण पद्धतीचा पहिला फायदा आहे, निरीक्षण पद्धती अत्यंत सुलभ व स्वस्त पद्धत म्हणून ओळखली जाते. त्यानंतर अत्यंत अल्प कौशल्य प्राप्तीनंतर ती सामान्य अभ्यासकाला सहज वापरता येते. म्हणजे थोडीशी कौशल्य प्राप्त केली निरीक्षणाच्या संदर्भात तर ती आपल्याला सर्वसामान्य व्यक्तीला त्याचा अभ्यास करता येते किंवा वापरता येऊ शकते. व्यक्तीच्या वर्तनाचा जर आपल्याला वस्तुनिष्ठ अभ्यास करण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरते. अनेक निरीक्षकांना एकाच घटनेचे निरीक्षण करावे सांगितले व व्यक्तिनिष्ठेचे दोष राहत नाहीत. म्हणजे एकाच गोष्टीचा अनेकांना जर त्याचं किंवा वारंवार निरीक्षण करायला लावले तर त्याच्यामध्ये व्यक्तिदोष किंवा व्यक्तिनिष्ठता येऊ शकत नाही. आणि निरीक्षण अलीकडच्या काळामध्ये एक फायदा आहे की वस्तुनिष्ठता येण्यासाठी अत्याधुनिक साधनाचा वापर करणं शक्य होतो, व्हिडिओ कॅमेरा, टेप रेकॉर्डर इत्यादी. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे निरीक्षण पद्धतीच्या मर्यादा. तर पहिली मर्यादा आहे बाह्य वर्तनाचं निरीक्षण करणं शक्य होतं परंतु आंतरिक वर्तनाचं निरीक्षण करता येत नाही. म्हणजे आपल्याला जे दिसतंय डोळ्यांनी त्याचं त्या वर्तनाचं किंवा त्या बाबीचं किंवा त्या घटकाचं निरीक्षण करणं सहज शक्य आहे परंतु व्यक्तीच्या अंतर्गत मनामध्ये काय चालू आहे किंवा तिच्या अंतर्गत वर्तनाचं निरीक्षण करता येत नाही ही त्याची मर्यादा आहे. त्यानंतर ज्या व्यक्तीचे प्राण्याच्या वर्तनाचं निरीक्षण करावायचं आहे त्याच्यावरती आपलं नियंत्रण असते त्यामुळे निरीक्षणावरती मर्यादा येते. एखाद्या व्यक्तीवरती एखाद्या प्राण्याच्या वर्तनावरती आपलं नियंत्रण नसेल तर त्याच्यावरती मर्यादा येत असते. त्यानंतर निरीक्षणावरती निरीक्षकाचे पूर्वग्रह, आवडीनिवडी, वृत्ती यांचा काही प्रमाणात का होईना परिणाम हा होत असतो. ही पद्धत वेळखाव आणि खर्चिक पद्धत आहे. वेळ जाऊ शकतो, खर्च होऊ शकतो.
निरीक्षणात दोष राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. निरीक्षण करण्यामध्ये दोष राहू शकतात. त्यानंतर शेवटचा मर्यादा आहे, निरीक्षण करणारी व्यक्ती तज्ज्ञ असेलच असं नाही. निरीक्षण करणारी व्यक्ती तज्ज्ञ असली पाहिजे असं आपण म्हणतोय. त्यामुळे ती तज्ज्ञ नसेल तर निरीक्षणामध्ये मर्यादा येतात. त्यामुळे निरीक्षण करणारी व्यक्ती ही तज्ज्ञ असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो आज आपण निरीक्षण पद्धत म्हणजे काय, निरीक्षण पद्धतीच्या पायऱ्या, निरीक्षण पद्धतीचे प्रकार, निरीक्षण करताना घ्यावायची तत्त्वे, लक्षात घ्यावायची तत्त्वे, निरीक्षण पद्धतीचे फायदे आणि निरीक्षणाच्या मर्यादा यांचा आज आपण अभ्यास केलेला आहे. आपल्याला जर या व्हिडिओबद्दल काही शंका असेल तर आपण माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये आपल्याला येणाऱ्या शंका या कमेंट करा. त्याचबरोबर ते आपल्याला आज जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ पाहिला याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.